अनुलोम विलोम ज्याचं झालं ना असेल पाच प्रयास, त्याने हात परत खाली घ्या, गुडघ्यांवर हात ठेवून द्या. तुमचे जे पंजे आहेत हाताचे पंजे ते वरच्या बाजूस पाहिजेत. डोळे बंदच ठेवा. मी आता कानामध्ये हेडफोन घालेन आणि जे माझ्या कानात म्युझिक वाजेल ते ध्यान चालू झाल्यावर तुमच्या ह्याच्यात पण म्युझिक चालू होईल. ते डोळे बंद राहू द्या, आपण ध्यान सुरू करूया. नॉर्मल ब्रीथ तुम्हाला घ्यायचं आहे, नॉर्मल ब्रीदिंग चालू करा. तुम्ही जो श्वास घेत आहात त्या श्वासाकडे लक्ष द्या. ज्यावेळेस श्वास घेता ते नाकपुडीतनं हवा आत जाते, आत गेल्यानंतर काय फील होतंय त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. ज्यावेळेस श्वास सोडताय, श्वास सोडताना तुम्हाला कशी बॉडी तुमची रिलॅक्स होतीये ते फील करा. जर फील काहीच होत नसेल तर काही एक प्रॉब्लेम नाही आहे. जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करू नका की मला काहीच होत नाही आहे. होईल, स्लोली स्लोली तुम्ही जर व्यवस्थितरित्या केलं तर होईल. आता एक चेहऱ्यावर स्माईल आणून आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास म्हणजे पोट पूर्ण फुगवायचं आहे. दीर्घ श्वास घ्या, स्माईल करून श्वासला थांबवा. श्वास सोडून द्या स्लोली स्लोली. दीर्घ श्वास परत घ्या. श्वास थांबवा. स्लोली स्लोली श्वास सोडा. आता मी तुम्हाला जे सांगतोय त्यानुसार तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा आपला उजवा पायचा तळवा ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. उजव्या पायाचा तळवा, तिथे काही तुम्हाला जाणवत असेल, दुखत असेल, तळव्यापासून तुम्हाला तुमचं लक्ष गुडघ्यापर्यंत न्यायचं आहे. स्लोली स्लोली पूर्ण फील करा तो पार्ट बॉडीचा आपल्या. श्वास नॉर्मल चालू ठेवा. मी जे सांगतोय त्याकडे लक्ष द्या. गुडघ्यावरून स्लोली स्लोली लक्ष आपल्या मांड्यांकडे, उजवी मांडी. उजवी मांडीवरून लक्ष तुमच्या कमरेकडे. कमरेकडनं लक्ष तुमच्या उजव्या साईडची छाती.
उजव्या छातीवरनं लक्ष तुमचं आता तुमच्या उजव्या हाताचा खांदा काही संवेदना होत असतील, कुठे बॉडीचा पार्ट दुखत असेल त्याच्याकडे लक्ष देत जायचं आहे जसं मी सांगत जाईन तसं, आणि श्वासोच्छ्वास नॉर्मल सारखं घेत राहायचं आहे. उजवा खांदा, उजव्या खांद्यावरनं हळूहळू तुमचा उजव्या हाताच्या पंज्याकडे आणायचे लक्ष. चेहऱ्यावर एक स्मित हास्य ठेवा. उजव्या पंज्यावरून लक्ष हळू परत वरती उजव्या खांद्याकडे. उजव्या खांद्यावरून लक्ष डोक्याच्या मागच्या बाजूस. डोक्याच्या मागच्या बाजूवरनं डोक्याच्या वरच्या भागास ज्याला आपण टाळू म्हणतो टाळूवरून लक्ष डाव्या खांद्याकडे आणा. डाव्या खांद्यावरून डाव्या हाताच्या पंज्याकडे लक्ष जाऊ द्या. स्लोली स्लोली खाली डाव्या पंज्यावरून लक्ष हळूहळू तुमच्या शोल्डरकडे आणा परत खांद्याकडे. डाव्या डाव्या खांद्यावरून डावी छाती. डाव्या छातीवरून कंबर. त्याच्यानंतर डाव्या साईडची मांडी त्याच्याकडे तुमचं लक्ष आणा. डाव्या साईडच्या मांडीवरून लक्ष हळूहळू डाव्या साईडचा तुमचा गुडघा. डाव्या साईडच्या गुडघ्याला काही संवेदना होत असतील तर त्या फील करा. तिथून लक्ष स्लोली स्लोली खाली जाऊन डाव्या साईडचा पायाचा पंजा. आता तुम्हाला दोन्ही पायाचे जे पंजे आहेत त्याची बोट त्या बोटांकडे लक्ष द्यायचं आहे. बोटं फोल्ड करा आणि सोडून द्या. बोटं फोल्ड करा सोडून द्या. त्यानंतर लक्ष तुम्हाला स्लोली स्लोली वर आणायचे. वर म्हणजे तुमच्या पोटाकडे लक्ष आणायचे. पोटाच्या मध्यभागी बेंबीकडे जे पण मागे संगीत चालू आहे त्याच्यात लीन होऊन जा. संगीताच्या मार्फत आपण लवकरात लवकर मेडिटेशन प्रोसेसला म्हणजेच ध्यान करण्यासाठी लवकरात लवकर कनेक्ट होतो. पोटाकडून लक्ष वरती आणा छातीच्या मध्यभागी. छातीच्या मध्यभागावरून
लक्ष तुमचं स्लोली स्लोली वर आणा, नाकाच्या टोकावर म्हणजेच शिंड्यावर, नाकाच्या शिंड्यावर लक्ष आणा. तुमचे दोन्ही खांदे रिलॅक्स ठेवा, खाली ठेवा, खांदेवर ताणू नका, रिलॅक्स ठेवा, खाली रिलॅक्समध्ये बसा तुम्ही, खांदेवर खेचू नका. नाकाच्या शेंड्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. नाकाच्या शेंड्यावरून लक्ष स्लोली स्लोली दोन भुवयांच्या मध्ये, दोन डोळ्यांच्या मध्ये आपल्याला आणायचे. दोन भुवयांच्या मध्ये लक्ष आणा. मध्ये जर बिंदू दिसत असेल तर बिंदूकडे लक्ष द्या, बिंदू दिसत नसेल तरी बिंदू दिसण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट प्रयत्न टाकू नका. दोन भुवयांच्या मध्ये फक्त लक्ष द्या. बी रिलॅक्स. दोन्ही शोल्डर, दोन्ही खांदे खाली पाहिजेत. आता आपण पूर्णपणे आपलं शरीर फिरून आलेलो आहोत आणि आता शरीर तुमची ग्रॅव्हिटी फोर्स, ज्याला आपण गुरुत्वाकर्षण क्षमता म्हणतो, त्याच्यानुसार सोडून द्या शरीराला. पूर्ण वजन तुमच्या शरीराचं जिथे तुम्ही बसले आहात, खुर्ची असेल तर खुर्ची, जमिनीवर मांडी घालून बसल्या जातो जमीन, त्याच्यावर पूर्णपणे तुमचं बॉडीचं वेट सोडून द्या. कुठलीही गोष्ट पकडून ठेवू नका. डोक्यात विचार येत असतील तर येऊ द्या, काहीही प्रॉब्लेम नाही. कुठलेही विचार आले तरी येऊ द्या. दोन भुवयांच्या मध्ये लक्ष पाहिजे. श्वास जसा तुम्ही नेहमी घेता तसाच घ्यायचा आहे. नॉर्मल ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. ज्यावेळेस तुम्ही श्वास घेता त्यावेळेस तुम्हाला तुमचा श्वास शक्ती तुम्हाला देतो, एक एनर्जी देतो. आणि ज्यावेळेस तुम्ही श्वास सोडता त्यावेळेस तुमचे शरीर हळूहळू रिलॅक्स होत जाते. श्वास घ्या, स्लोली स्लोली श्वास सोडा. त्या श्वासाला फील करा, अनुभवा त्या श्वासाला. श्वास घ्या, डोळ्याच्या मध्ये लक्ष श्वास घेत राहा. श्वास सोडून द्या स्लोली स्लोली. श्वास घ्या, श्वास सोडून द्या. श्वास घ्या, जे पण मनामध्ये विचार येत आहेत ते येऊ द्या. ज्या पण संवेदना होत आहेत शरीरामध्ये त्या होऊ द्या. कोणालाही थांबवायचा प्रयत्न करू नका.
हे जीवन खूप सुंदर आहे, सिंपल आहे, सरळ आहे। आजपासून मी त्याला कॉम्प्लिकेटेड बनवणार नाही असा विचार करा। अतिशय सुंदर जीवन आहे, त्या जीवनाचा आनंद मी सदैव घेत राहील। छोट्या छोट्या तुमच्या जीवनातील सुखाचा आनंद मी घेत राहील, अशी भावना मनामध्ये घ्या आणि श्वास चालू ठेवा। पूर्णपणे शरीराचं वजन जमिनीवर जिथे तुम्ही बसले आहात तिथे पूर्णपणे सोडून द्या। जे पण शरीरात तुमचे वजन असेल, 80 किलो, 100 किलो, 60 किलो, 50 किलो, पूर्णपणे शरीराचा भार तुम्ही जमिनीवर सोडून द्या। श्वासाकडे लक्ष केंद्रित करूया। चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माईल सर्वांच्या। संगीतमय होऊन स्माईल सदैव ठेवून श्वास घेत राहा। तुमचं लक्ष दोन डोळ्यांच्या मध्येच कायम पाहिजे। जर कोणाचं डोकं दुखत असेल किंवा दुखायला लागलं असेल तर लक्ष तुमच्या नाकाच्या शेंड्यावर आणा। जर कोणाला दोन भुवयांच्या मध्ये लक्ष ठेवलेलं छान वाटत असेल त्याने तसंच ठेवा। श्वास घेत राहा, श्वासाकडे लक्ष ठेवा। Thank you.
जे पण आजूबाजूला घडत असेल ते ॲक्सेप्ट करा. जर घरात बसले असाल तर पंख्याचा आवाज असेल, आजूबाजूला काही घडामोडी घडत असतील, सगळ्याचे आवाज कानावर पडू द्या. त्या गोष्टी ॲक्सेप्ट करा. रिलॅक्स बॉडी. डोकं जड झालं असेल तर होऊ द्या, हात जड झाले असेल तर होऊ द्या. काहीही प्रॉब्लेम नाही, घाबरायचं काहीही कारण नाही. श्वासाकडे लक्ष कायम राहू. डोळ्याच्या मध्ये अथवा नाकाच्या शेंड्यावर लक्ष कायम असू द्या. जे पण एनर्जीज तुम्हाला परमेश्वर देत आहे त्या ॲक्सेप्ट करा, अनुभवा त्या. एक स्मित हास्य चेहऱ्यावर असू द्या. स्माईल करा. ज्यावेळेस तुम्ही स्माईल करता त्यावेळेस कपाळावरच्या तुमच्या सगळ्या रेषा शिरा या रिलॅक्स होतात. त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण शरीराला रिलॅक्सेशन जाणवतो. त्यामुळे स्माईल हास्य हे आपल्याला कायम ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. स्माईल ठेवत ठेवत श्वास आत घेत आणि बाहेर सोडायचा आहे. पूर्ण बॉडीला श्वास द्या. फुल ऑफ ऑक्सिजन तुम्ही प्रोव्हाइड करा तुमच्या शरीराला. श्वासाकडे लक्ष राहू द्या. स्लोली स्लोली लोका समस्ता सुखिनो भवन्तु.
का समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु। शांति। डोळे बंदच असून माझ्या बरोबर म्हणा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तीन वेळा आपण ओंकार करू आणि साधनेच्या बाहेर येऊ। श्वास आतमध्ये घ्या पूर्ण, श्वास सोडून द्या। ओंकारसाठी श्वास आत घ्या पूर्ण, एकदा श्वास आतमध्ये, तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये, तुमच्या कम्फर्टेबल ह्याच्यानुसार स्लोली स्लोली डोळे उघडायचे, एकदम पटकन उघडू नका। स्लोली स्लोली पापण्या उघडायच्या, टेक युअर टाईम। तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने पापण्या उघडा। कसं वाटलं? गुड, मस्त। अशा पद्धतीने तुम्ही 15 ते 20 मिनटं स्वतःला जर तुम्ही दिले, किती सुंदर वाटतंय बघा। आपल्याच वेगळ्या एका झोनमध्ये आपण काही बोला असंच वाटत नाही, मस्त आहे। एक वेगळ्या पद्धतीची एनर्जी। काही लोकांना जडत्व आलं असेल, म्हणजे जडपणा वाटत असेल, काही एक प्रॉब्लेम नाही आहे। काही लोकांना डोकं दुखेल आज, काही एक प्रॉब्लेम नाही आहे। रोज साधना करा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज खाली लिहा की मला आम्हाला दुसरा व्हिडिओ पाहिजे, तिसरा व्हिडिओ पाहिजे साधनेसाठी। आपण नवीन नवीन पद्धतीने साधना करूया।
तर जय गुरुदेवमध्ये तुमचे आमच्या बरोबर बघत राहा. धन्यवाद. जय गुरुदेव.